चार संख्यांची सरासरी 60, त्यापैकी पहिली संख्या शेवटच्या तीन संख्येच्या बेरजेच्या 1/4 आहे, तर मग पहिली संख्या काय असेल असा प्रश्न। प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, गणित म्हणते चार संख्यांची सरासरी 60। प्रथमतः चार संख्यांची एकूण बेरीज किती याचा शोध घेऊ। इथं 4 × सरासरी 60 हा गुणाकार 240, हे उत्तर काय? चार संख्यांची बेरीज। लक्ष द्या, हे उत्तर चार संख्यांची बेरीज 240। आता त्या चार संख्या पहिली, दुसरी, तिसरी, चौथी। पहिली संख्या एक्स, दुसरी वाय, तिसरी झेड आणि इथं डब्ल्यू करा। त्या संख्यांचं हे नामकरण, उदाहरणार्थ पहिली संख्या एक्स, दुसरी वाय, तिसरी झेड आणि चौथी डब्ल्यू। आता लक्ष द्या, याची मांडणी समीकरण स्वरूप करायची कशी? बघा, चार संख्यांची बेरीज इथं आपल्याला मांडायची, म्हणजे एक्स अधिक वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू बराबर चार संख्यांची बेरीज 240। लेकरांनो, हे समीकरण एक तयार झालं, लक्षात घ्या। आता पहिल्या संख्येविषयीचं वर्णन, पहिली संख्या शेवटच्या तीन संख्येच्या बेरजेच्या 1/4, ही पहिली संख्या म्हणजे एक्स पहिली संख्या। शेवटच्या तीन संख्येच्या बेरजेच्या 1/4, शेवटच्या तीन संख्या म्हणजे वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू यांच्या 1/4 ही एक्स संख्या आहे, अशा पद्धतीची मांडणी। एक्स अधिक झेड अधिक डब्ल्यू भागीला 4 कसे मांडले सर? पहिली संख्या म्हणजे ही एक्स, शेवटच्या तीन संख्येच्या म्हणून वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू हे अधिक स्वरूपात मांडायचं, कारण पहिली संख्या एक्स ही शेवटच्या तीन संख्येच्या बेरजेच्या, म्हणून इथं बेरजेच चिन्ह 1/4। च्या 1/4 शेवटच्या तीन संख्येच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह 1/4, लक्षात घ्या। हे दोन अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदाछेदाचा, म्हणून 1 × y अधिक z अधिक w हा गुणाकार तोच येतो, वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू, आणि छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार 4, म्हणजे या एक्सची किंमत काय झाली? एक्स बराबर वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू आणि भागीला 4, लक्षात आलं तुमच्या? आता इतक्यानं झालं नाही, संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं येताना, लक्षात घ्या लेकरांनो, संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं येताना, एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर ती परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना गुणीला स्वरूपात मांडावी लागते, म्हणून आता हे 4 एक्स सोबत गुणीला स्वरूपात समोर एकटे वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू हा गुणाकार 4x बराबर वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू, याचा दुसरा अर्थ असा की वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू यांचं मूल्य म्हणजे 4x। आता आपली गाडी उत्तरापर्यंत लागली, लक्षात घ्या। पहिलं समीकरण इथं मांडा, एक्स अधिक वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू बराबर, म्हणजे या चार संख्यांची बेरीज 240, लक्षात घ्या, लक्ष द्या। आता हे एक्स इथं मी असेच मांडतो
आता अधिक स्वरूपात वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू, वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू यांची किंमत म्हणजे 4x, किंवा 4x म्हणजेच वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू, म्हणजेच या वाय अधिक झेड अधिक डब्ल्यू चं मूल्य 4x. हे 4x उचला आणि इथं मांडा. समोर ही बेरीज 240. आता एक्स अधिक 4x, लेकरांनो बेरीज 5x, समोर 240, एक्सला एकट करू. 240 कडे जातानी 5 भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग द्या. 5 चूक 20, उरले 4 झाले 40, 5 48, एक्सची किंमत 48 आली. एक्स म्हणजे काय तर पहिली संख्या आपल्याला प्रश्नामध्ये विचारली, लक्षात घ्या. प्रश्नामध्ये पहिली संख्या काय असेल असा प्रश्न, 48 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.